नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपले वोटर आय डी म्हणजेच आपली वोटिंग आय डी जर हरवली असेल किंवा खराब झाले असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने एकदम फ्रीमध्ये स्मार्ट कार्ड कसे मागवायचे ते आपण आज ऑनलाईन पाहणार आहे. तर कोणताही वेळ न वाया घालता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता वोटर आय डीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे. जर आपण इथे अकाउंट क्रिएट केले असेल तर आपण इथे आपले मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्शन बॉय भरून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. पण आपण पहिल्यांदाच या साईडवरती आला असताना क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून इथे जे दोन ऑप्शन आले त्यापैकी आपण भरायचे आहे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर, ह्या दोघांपैकी एक आपल्याला इथे एंटर करायचे आहे. आपण आपला इथे मोबाईल नंबर आता एंटर करून घेऊया. आपण आपल्या इथे मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक 6 अंकी ओ टी पी प्राप्त होईल, तो आपण इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्यापुढे ओ टी पी एंटर झाल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवर आपण क्लिक करून घेऊया. त्यानंतर त्यापुढे क्रिएट द पासवर्ड, इथे आपण आपला एक पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला साईडला दिले असेल त्या पद्धतीने आपण एक आपला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड बनवून झाल्यानंतर इथं कॅप्शन बार फिल करायचा व क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर आपण क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यापुढे खाली असलेले वेलकम या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण आपले वोटर आय डीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये लॉग इन झालो आहे. तर सेकंड ऑप्शन जो आहे करेक्शन इन वोटर आय डी ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्यापुढे साईटला असलेल्या लेट स्टार्ट या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपल्यासमोर असे दोन ऑप्शन येतील. नो या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याकडे जर आपले वोटर आय डी नंबर नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपल्या नावाने आपले वोटर आय डी क्रमांक शोधू शकता. पण बऱ्यापैकी लोकांकडे वोटर आय डी आहे तर आपण येस या ऑप्शनवर क्लिक करून खाली आपण आपले वोटर आय डी नंबर एंटर करून घेऊया. वोटर आय डी नंबर एंटर झाल्यानंतर साईटला असलेले फाईन डिटेल या ऑप्शनवर क्लिक झाल्यानंतर आपल्यासमोर खाली आपले वोटर आय डी नंबर व्हेरीफाय होईल आणि खाली असलेले प्रोसिड या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्यासमोर आपले वोटर आय डीची पूर्ण इन्फॉर्मेशन आली आहे. पूर्ण माहिती तिथे दिली गेली आहे की आपलं लिंक काय, आपलं राज्य बिज्य सगळं काय. त्यानंतर साईडला असलेले सेव्ह या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक झाल्यानंतर जर आपल्याला बाय पोस्टने जर आपले नवीन वोटर आय डी मागवायचे असेल तर तिसऱ्या ऑप्शनला आपण क्लिक करूया व सेव्ह कंटिन्यू करूया. त्यानंतर त्यापुढे आपण आपले इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, ज्या मोबाईल नंबर आपल्याला वोटर आय डीशी लिंक करायचा आहे. तर आपण इथे आपला तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे व सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी प्राप्त होईल, तो ओ टी पी आपण इथे एंटर करून घ्यायचा आहे. ओ टी पी नंबर एंटर झाल्यानंतर खाली असलेल्या व्हेरीफाय या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल. तिथे 3 ऑप्शन आहेत. जर आपले वोटर आय डी हरवले असतील, खराब झाले असतील किंवा फाटले असतील तर पहिल्या ऑप्शन जर आपण क्लिक केले तर आपल्याला आपली इथे एफ आय आर फाईल म्हणजे जर हरवले असतील तर तुम्ही त्याची एफ आय आर केली असेल तर ती पी डी एफ तुम्हाला इथे ऑनलाईन अपलोड करायला लागेल. पण आपण इथे सेकंड ऑप्शनवर क्लिक करूया म्हणजे जर आमचे वोटर आय डी खराब झाले आहे म्हणून आणि यस हॅव द आधार नंबर, आपण आपले वोटर आय डीला आपले आधार कार्ड नंबर आपल्याला लिंक करायचे आहे तर आपण यस या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपले जो आधार कार्ड नंबर आहे तो इथे एंटर करूया. आणि रिझनमध्ये आपण काही लिहू शकता, म्हणजे तुमचे वोटर आय डी खराब झाले आहे, डॅमेज झाले आहे, फाटले आहे, तर आपण इथे लिहूया माय वोटर आय डी इज डॅमेज.
व त्यानंतर खाली सेव कंटिन्यू या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। त्यानंतर त्यापुढे हा पूर्ण फॉर्म आपल्याला दिसेल की आपण फॉर्म कसा भरला आहे, तर फॉर्म आपण खाली येऊन सबमिट करूया। जर काही चुकले असेल तर एडिट फॉर्म या ऑप्शनवर आपण क्लिक करून तो एडिटही करू शकता, पण आपण आता फॉर्म सबमिट करूया। फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ट्रॅकिंग आय डी SMS केली जाईल किंवा ही ट्रॅकिंग आय डी आपण कॉपी करून घेऊया। जर आपल्याला ऑनलाईन चेक करायचे असेल की आपले वोटर आय डी कुठपर्यंत आले आहे, तर आपण परत एकदा आपल्या होमपेजवरती येऊया। होमपेजवरती आल्यानंतर साईटला ट्रॅकिंग स्टेटस या ऑप्शनवर आपण क्लिक करूया आणि ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करूया। क्लिक झाल्यानंतर जे आपल्याकडे आपले ट्रॅकिंग आय डी जो मोबाईलवरती प्राप्त झाला किंवा आपण जो आता कॉपी केला आहे तो इथे आपण पेस्ट करूया आणि ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की आत्ताच आपण हा फॉर्म भरलेला आहे म्हणून सबमिटेड।